गाइज वेलकम बैक टू माय चैनल जर तुम्ही माझ्या चैनल पर फर्स्ट टाइम आलेला असाल देन हाय माझे नाव आहे मृण्मयी आणि आजच्या व्हिडिओ मध्ये मी मीशो वरून एक आयशैडो पैलेट घेतलाय. येस मी मीशो वरून मेकअप ऑर्डर केलाय आणि त्याचा मी रिव्ह्यू करणार आहे. आणि हा जो आय मेकअप दिसतोय तुम्हाला खूप डिफरंट माझ्या कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन मी काहीतरी ट्राय केलाय. कट क्रीज कलरफुल आणि ग्राफिक लाइनर असं यू नो आयशॅडो लुक हा मी तो आयशॅडो पॅलेट यूज करून केलेला आहे. आणि तो आयशॅडो पॅलेट आहे ब्युटी ग्लेसचा कलर बोर्ड आयशॅडो पॅलेट. येस फायनली मला हे खूप दिवसांपासून घ्यायचं होतं बट मला मिळत नव्हतं आणि फायनली मला मीशोवरती हे मिळालं. सो मी तुम्हाला पहिले आयशॅडो पॅलेट कसा आहे ते सांगते. तर आपण हे असं ओपन केलं की याच्यामध्ये चार असे बोर्ड्स येतात, 1, 2, 3, 4. ठीक आहे, तर फर्स्ट बोर्ड हा सगळा ग्रीन शेड्सचा आहे, सेकंड आहे सगळा ऑरेंज आणि रेड शेड्सचा, थर्ड आहे ब्लू शेड्स आणि फोर्थ जो आहे तो आहे पर्पल आणि पिंक शेड्स. ठीक आहे, तर असे हे कलरफुल आयशॅडोज आहे त्याच्यामध्ये. आणि याच्यामध्ये प्रेस्ड ग्लिटर्स सुद्धा आहेत, शिमरी शेड्स सुद्धा आहेत आणि मॅट सुद्धा आहेत. आता प्रॉब्लेम काय झाला होता की जेव्हा मी हे आणलं होतं, जेव्हा माझ्या घरी हे मी हे रिसीव्ह केलं होतं तेव्हा ऑलरेडी होता याच्यामध्ये. हे बघा तुम्ही, इथे हे थोडंसं डॅमेज्ड आहे आणि हा जो थर्ड बोर्ड आहे त्याच्यामधला हा जो ग्रीन कलर आहे तो तर पूर्ण असा पावडर पावडर झालेला होता. तो मी आता फिक्स केला ॲक्च्युली, सो तो पूर्ण पावडर झाला होता, म्हणजे तो पूर्ण खराब होता. आणि आय डोंट थिंक सो की हे ब्युटी ग्लेसचं फॉल्ट आहे. आय थिंक एकतर हा डिलिव्हरी बॉयचा फॉल्ट आहे और हा मिशोचा फॉल्ट आहे, आय डोंट नो. सो म्हणजे डिलिव्हरीपासनं मी बिलकुल हॅपी नाही आहे. मला असं प्रॉडक्ट मिळालंय त्याच्यापासून मी बिलकुल हॅपी नाही आहे. बट मी हे रिटर्न का नाही केलं, एक्सचेंज का नाही केलं, बिकॉज मिशोचं काय असतं की रिटर्न पॉलिसी वगैरे त्याच्यासाठी 14 डेजचा यु नो स्पॅन असतो, म्हणजे 14 डेज लागतात. आणि फक्त माझे दोन शेड्स जे आहेत ते खराब आले होते, तुटलेले आले होते. तर मला हा व्हिडिओ सुद्धा बनवायचा होता म्हणून मग माझ्या डोक्यात विचार आला की जर मी हे फिक्स करू शकते तर मी उगाच कशाला यु नो टू शेड्ससाठी फक्त 14 डेज वेस्ट करू, प्लस मला हा व्हिडिओ पण लवकरात लवकर बनवायचा होता. सो मी घरीच फिक्स केलं, ह्याला काही फिक्स करण्यासारखं आहे नाही. बट हा जो शेड होता तो मी घरीच फिक्स केला, त्याचा मी एक शॉट टाकणार आहे, सो तुम्ही तो बघून घ्याल. बट आणि तो झालाय फिक्स आता. तर हे होतं यु नो डिलिव्हरीबद्दल. बाकी याच्यामध्ये काही फॉल्ट नाही आहे, सगळे कलर्स बरोबर आहे आणि ठीक आहे, म्हणजे बाकी सगळं ठीक आहे. आता मी तुम्हाला याचे स्वॉचेस दाखवून देते एकदा. ठीक आहे, ओ पिगमेंटेड, दॅट इज पिगमेंटेड. आता आपण बघूया. हा जो शेड आहे तो बरोबर नाही आलाय, आय डोंट नो वाय. बट हे जे तीन शेड्स आहेत हे तर खूप छान पिगमेंटेड दिसत आहेत, तुम्ही बघा. आय एम हॅपी. ठीक आहे, सो पिगमेंटेड आहेत हे आयशॅडोज आणि मी फक्त मॅट शेड्सचाच यु नो दाखवला. ग्लिटरचं काय, प्रेस्ड ग्लिटरचं काय दाखवणार आणि शिमरचं एक आणखीन दाखवून देते मी. हा घेतलाय मी शिमर्स, इतके पिगमेंटेड नाही आहेत. सो तुम्ही हे बघितलं की याची पिगमेंटेशन वगैरे कशी आहे, बट ॲक्च्युअल पिगमेंटेशन कशी आहे ही जेव्हा मी आयशॅडो यु नो लावणार तेव्हाच करणार. सो शेवटपर्यंत बघा त्याच्यासाठी. आणि आता याच्या प्राईसकडे येऊया. तर याची प्राईस आहे 450 और 500 मधात काहीतरी, विच इज ॲक्च्युली खूप कमी आहे. ज्या हिशोबाने आपल्याला हे कलर्स मिळत आहेत, इतके सगळे शेड्स मिळत आहेत, त्या हिशोबाने प्राईज ॲक्च्युली याची कमी आहे. सो मला या पॅलेटपासून काही एक्सपेक्टेड, म्हणजे मी या पॅलेटपासून काही एक्सपेक्ट करत नव्हती, बट बाकी काही मी बोलणार नाही. बाकी तुम्हाला व्हिडिओच्या एंडमध्ये, म्हणजे शेवटपर्यंत तुम्ही बघा, तुम्हाला माहितीच पडणार. सो पूर्ण व्हिडिओ बघा. आणि येस, आय थिंक इंट्रो खूप झाला, आता खूप बडबड झाली. सो आता आपण काहीही टाइम वेस्ट न करता डिरेक्टली व्हिडिओ स्टार्ट करूया.
पॅलेट कसं होतं आणि कसं आलं आणि काय त्याच्यामध्ये आहे, तर आता आपण बघूया की ते कसं वर्क करतं माझ्या आईजवरती. सो तुम्ही बघू शकता मी एक असं लायलॅक कलरचं टॉप घातलाय, तर मी तशाच प्रकारचं आय लुक करायचं ठरवलंय. आणि मी यावेळेस कट क्रीज, ग्राफिक लाइनर सगळं काही याच व्हिडिओमध्ये करणार आहे. सो मी थोडं माझं कम्फर्ट झोनच्या बाहेर जायचं ट्राय करते. माझं कम्फर्ट झोन म्हणजे मी नेहमी असे वेअरेबल आणि सिम्पल असे यु नो बेसिक असे मेकअप लुक्स करते, बट ग्राफिक लाइनर हे खूप ट्रेंडमध्ये आहे आणि आय थॉट की मी ते ट्राय करायला पाहिजे. सो आजच्या व्हिडिओमध्ये ते सुद्धा होऊन जाईल. तर मी आधी आय मेकअप करते आहे बिकॉज हे जे आहेत आय शॅडोज ते कलरफुल आहेत आणि मला बिलकुल ट्रस्ट नाही आहे. सो मला म्हणजे आय डोंट वॉन्ट की माझ्या मेकअपवर माझ्या बेसवरती काही फॉलआउट व्हाव आणि तो खराब व्हाव. सो आधी मी आय मेकअप करणार आहे आणि आय मेकअप करायच्या आधी माझे आईज प्रेप करून घेते, म्हणजे बेस आय बेस लावते. तर त्यासाठी मी कन्सिलर यूज करते आणि हे कलर्स बरोबर पॉप आउट झाले पाहिजे, म्हणजे बरोबर दिसले पाहिजे, म्हणून मी एक लाईट शेडचा कन्सिलर यूज करते आहे. तर इथे मी स्विस ब्युटीचा लिक्विड कन्सिलर यूज करते आहे आणि ते ब्लेंड करायला मी कलबारचं ब्युटी ब्लेंडर यूज करते आहे. तुम्ही बघू शकता हे लाईट शेड आहे माझा, म्हणजे माझ्या स्किन टोनपेक्षा हा लाईट आहे. सो याच्यासाठी काय होणार की जे कलर्स आहेत ते बरोबर दिसणार, म्हणून मी आज यूज केला. ठीक आहे, कन्सिलर तर झाला आहे, आता याला सेट करायचं आहे. तर सेट करण्यासाठी मी या आय शॅडो पॅलेटमधला फर्स्ट जो बोर्ड आहे त्याच्यामधला हा कलर घेते. ठीक आहे, तर हे सेट झालेलं आहे कन्सिलर. आता जो लास्ट बोर्ड आहे या पॅलेटचा हा, याच्यामध्ये सगळे पर्पल आणि पिंक शेड्स आहेत, तर मी हा बोर्ड यूज करून माझा आय मेकअप करणार आहे. सगळ्यात आधी मी एक फ्लफी ब्लेंडिंग ब्रश घेत आहे आणि हा जो शेड आहे एकदम लाईट शेड तो मी माझ्या क्रीजवरती लावणार आहे. द मुवमेंट ऑफ ट्रूथ गाईज, कलर पे ऑफ. तुम्हाला दिसतं का? मी थोडी जवळ येते. ओके, लाईट शेड होता आणि मला वाटलं नव्हतं की हा दिसणार, बट तो चांगला दिसतोय. म्हणजे आपण बघू, तुम्ही बघू शकता की तो दिसत आहे, कॅमेरामध्ये सुद्धा दिसतोय तो आणि रिअलमध्ये तर थोडा जास्त दिसतोय. ठीक आहे, आता ह्यानंतर हा शेड घेणार आणि तो पण क्रीजवरती लावणार. तर आता ते दोन कलर बरोबर ब्लेंड झाले आहेत. आता मी एक फ्लफी फ्लॅट शेडेड ब्रश घेत आहे आणि त्याच्यामधला सगळ्यात डार्क मॅट शेड आहे हा हा, तर तो मी माझ्या क्रीजमध्ये एकदम प्रिसाइजली लावणार आहे, म्हणजे क्रीज डिफाईन होणार. सो मी फक्त माझ्या क्रीजमध्ये कॉन्सन्ट्रेट करणार आहे. ठीक आहे, हे झालंय. आता करायचं आपल्याला कट क्रीज. सो मी सेम कन्सिलर यूज करते आहे आणि मी एक छोटा फ्लॅट ब्रश घेऊन माझी क्रीज कट करून घेते आहे. तर आधी मी आउटलाईन करून घेते आहे आणि मग नंतर ते अंदर फिल करणार, म्हणजे इझी होऊन जातं ते. आणि मी त्यावरून एकदा ब्युटी ब्लेंडर फिरवून घेते, म्हणजे जर काही एक्सेस प्रॉडक्ट असेल ते सोक होऊन जातं. क्रीज व्हायच्या आधी मी पटकन सेट करून घेते, ज्यांनी मी माझे आयलिट सेट केले होते तोच शेड घेऊन मी सेट करत आहे. ठीक आहे, तर आता कट क्रीज तर झालेली आहे. आता बारी आहे ग्राफिक लायनरची. मी ब्लॅकच लायनर यूज करणार आहे, हे लॅकमेचं इन्स्टा लायनर आहे. आणि मी इथे जिथून माझी कट क्रीजचा एंड आहे, जिथे दोघांचा जो मधातला पॉइंट आहे, तिथे मी एक लाईन काढणार आहे. तुम्हाला ते दिसणार, आता मला एकदम एक्सप्लेन नाही करता येत आहे, सो जस्ट वॉच. मी ऑलमोस्ट 3-4 इयर्स पासून लायनर लावते, तरी माझे हात कापतात लायनर लावताना. असं लावलेलं आहे मी लायनर आणि थोडस आणखीन थिक करायची माझी इच्छा आहे, बट मी नाही करणार.
बिकॉज मग ते खराब होऊन जाईल. तर आता माझ्या लॅश लाईन जवळ सुद्धा मला लाइनर लावायचा आहे, बट ते मी दोन्ही आयच्या सोबत लावणार. सो आधी मी हा आय करून येते आणि मग ते लावणार. बट इथे बघा, झिरो फॉल आउट. सो येस, फायनल वर्डिक्ट तर माझा लास्ट मध्येच देणार, बट आधी मी हा आय करून येते. ऑल राईट, तर हा पण आय झालेला आहे. आता मी लॅश लाईनच्या जवळ आयलायनर लावते, म्हणजे जे नॉर्मल आपलं साधं आयलायनर असतं, आणि एकदम छोटासा विंग हे मी याच्याकडे बघत होती, सॉरी, आणि मी एकदम छोटासा विंग करणार. सो लेट्स डू इट. येस, तर आयलायनर पण झालाय आणि मी थोडासा विंग काढलाय छोटाच, आणि ना मी थोडस इनर कॉर्नर मध्ये पण पॉइंटी असं केलंय. आता मी मस्कारा लावते. तर मस्कारा साठी मी माझा मेबलिनचा हायपर कर्ल मस्कारा यूज करते. ठीक आहे, तर आईज तर पूर्ण झाले आहेत. नाही, पूर्ण नाही झाले आहे, आयब्राऊज बाकी आहेत, बट ते मी ऑफ कॅमेरा करते आणि पूर्ण माझं यु नो फेस तर बाकी राहिलेला मेकअप करून घेते फास्ट, आणि मग तुम्हाला फायनल लुक दाखवते आणि माझं फायनल वर्डिक्ट या पॅलेटबद्दल, म्हणजे माझं काय म्हणणं आहे, तुम्ही घ्यायला पाहिजे की नाही घ्यायला पाहिजे, सगळं काही मी सांगते. सो आधी मी पूर्ण फेस मेकअप करून येते, म्हणजे थोडंसं चांगलं दिसणार. हे आता आईज खूप जास्त ड्रॅमॅटिक झालेले आहेत, तर त्याला थोडंसं बॅलेन्स करून येते मी. सो आय विल बी राईट बॅक. राईट, तर हा आहे माझा फायनल लुक आणि मी आईज खूप जास्त असे ड्रॅमॅटिक आणि खूप जास्त होत होते म्हणून लिप्स न्यूड ठेवले आहेत. सो ब्राऊन न्यूड कलर लावला आहे मी लिपस्टिक आणि येस दॅट्स इट. असं दिसतोय माझा आय मेकअप आणि पूर्ण मेकअप. तर आता तुम्ही ज्या गोष्टीसाठी हा व्हिडिओ ओपन केला आहे ती गोष्ट म्हणजे या पॅलेटबद्दल बोलते. तर जेव्हा मी यु नो डिसाईड केलं होतं की मी कलरफुल मेकअप करणार, म्हणजे पर्पल वगैरे, मी खूप जास्त घाबरलेली होती की खूप फॉल आउट होणार, म्हणून मी आधी आय मेकअप करणार आणि नंतर मी माझं बेस मेकअप करणार, म्हणजे बाकीचं मेकअप करणार, आणि तसंच मी केलं, मी तुम्हाला दाखवलं. बट सरप्राईझिंगली जेव्हा मी यूज केला कलर, आता लाईट कलरचं तर यु नो फॉल आउट इतकं नाहीच ओळखू येत, बट सगळ्यात डार्क कलर सुद्धा मी त्या बोर्ड मधला यूज केला होता, जो होता हा. ठीक आहे, हे दोन कलर सगळ्यात डार्क आहेत, बट हा आहे शिमरी शेड आणि हा आहे मॅट शेड. सो सगळ्यात डार्क शेड मी यूज केला आणि त्याचा पण झिरो फॉल आउट होता. म्हणजे मी जेव्हा ब्रशनी घेतला होता तो कलर, तेव्हा पॅनवरती होता किकबॅक, म्हणजे पॅनवरती थोडंसं पावडरी झालं होतं, बट जेव्हा मी लावलं आणि ते ब्लेंड केलं तेव्हा इथे अंडर आयमध्ये काहीच नव्हतं कलर, काहीच फॉल आउट नव्हता, ज्याने मला खूप जास्त हॅपी केलेलं आहे. आणि किकबॅक आहे, किकबॅक ऑलमोस्ट सगळ्याच यु नो आय शॅडोजमध्ये असतो. किकबॅक म्हणजे थोडंसं आपण जेव्हा ब्रशनी घेतो कलर तेव्हा पॅनमध्येच थोडासा पावडर पावडर होतं, बट ते ऑलमोस्ट माझ्या एल्फच्या पॅलेटमध्ये सुद्धा होतं. सो फॉल आउट नाही आहे, नंबर वन. सेकंड, कलर पे ऑफ म्हणजे पिगमेंटेशन. मी बघितलं, मी सगळ्यात लाइटेस्ट शेड यूज केला होता त्या बोर्डचा आणि तो सुद्धा एकदम क्लिअरली व्हिजिबल होता, म्हणजे दोन तीन यु नो स्ट्रोकमध्येच. सो कलर पे ऑफ पण खूप चांगला आहे, पिगमेंटेशन खूप चांगली आहे. डार्क कलरचे तर विचारूच नका आणि लाईट कलरचा सुद्धा चांगला आहे. कलर्स म्हणजे खूप सगळे कलर्स मिळतात आपल्याला यु नो एकाच पॅलेटमध्ये, तर कलरफुल आय शॅडो लुक्स करण्यासाठी हा एक पॅलेट पुरेसा आहे. याच्यामध्ये शिमर शेड्स पण आहेत, प्रेस्ड ग्लिटर्स पण आहेत, मॅट शेड्स पण आहेत. सो ऑल इन वन आहे हे. आणि प्राईज, याची प्राईज 450 अराउंड आहे, तर त्या प्राईजमध्ये इतकं चांगलं आय शॅडो पॅलेट मिळणं ही एक खूप चांगली गोष्ट आहे. आणि मी एक्सपेक्ट केलं नव्हतं याच्यापासून, खरं तर काहीच एक्सपेक्ट नव्हतं केलं, ऑनेस्टली सांगते, बिकॉज प्राईस आणि मिशोवरून घेणार होती आणि मला वाटलं होतं की ड्यूप वगैरे येईल, बट आय डोंट थिंक की हा ड्यूप आहे, असं पण शकतो. बट जर क्वालिटी आपल्याला इतकी चांगली मिळत असेल
तर काय हरकत नाही का. तर येस दिस वॉज इट. हा होता माझा ब्युटी ग्लेजचा कलर बोर्डचा रिव्ह्यू आणि फायनल वर्डिक्ट माझं हे आहे की आय हायली हायली रेकमेंड. जर तुम्हाला हे घ्यायचं असेल तर तुम्ही नक्की घ्या, गो फॉर इट. खूप चांगला पॅलेट आहे आणि याचा जो कोड असतो आय गेस मिशोवरती कोड वगैरे असतात तर ते मी डिस्क्रिप्शन मध्ये देऊन देणार. सो तुम्ही बघू शकता आणि तो कोड कॉपी पेस्ट करून तुम्ही मिशोवरती हे सर्च करू शकता. और तुम्ही मिशोवरती जाऊन ब्युटी ग्लेज्ड कलर बोर्ड सर्च केलं तरी पण तुम्हाला येऊन जाईल. 450 आणि 500 मधली रेंज मधला आहे हे. मला एक्झॅक्ट प्राइस नाही माहिती आहे. येस दॅट्स इट. हा होता आपला आजचा व्हिडिओ आणि ओव्हरऑल मी खूप जास्त हॅपी आहे माझ्या या कलर बोर्ड पासून. अँड येस दॅट्स इट. आणि हा होता आजचा मेकअप लुक. मी खूप जास्त माझ्या कम्फर्ट झोनच्या एकदम बाहेर जाऊन कलरफुल आणि ग्राफिक आणि कट क्रीज आय शॅडो करायचा ट्राय केला आहे आणि मला ते आवडतं ऍक्च्युली. सो येस हे सगळं होतं आजच्या व्हिडिओबद्दल आणि आजचा व्हिडिओ आपण आज इथेच संपवूया. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर मेक शुअर या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीबरोबर. आणि जर तुम्हाला हे पॅलेट घ्यायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तो कोड चेक करा, तुम्हाला मिळून जाईल ते. आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, कारण की आणखीन मी रिव्ह्यू व्हिडिओज टाकणार आहे नवीन नवीन. माझ्याकडे आणखीन 2-3 प्रोडक्ट्स आहे ज्याचा मला रिव्ह्यू करायचा आहे. सो येस जर तुम्हाला ते बघायचं असेल तर प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल. अँड आता आपण भेटूया माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये गाईज. सो बाय बाय.